क्षेत्रातलं एक दिग्गज नाव ज्यांना स्वरगंधर्व या उपाधीने गौरवलं जातं, त्या स्वरगंधर्व सुधीर फडके यांच्या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाच्या निमित्ताने आपण सगळेजण इथे उपस्थित आहोत. आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय राजसाहेब ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं सके यांचं मनोगत आणि यांच्या शुभेच्छांनी आपण आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया. श्रीधर फडके. राजसाहेबांचे फडके कुटुंबियांतर्फे आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून ह्या समारंभाला यायचं मान्य केलं आणि उद्घाटन करण्याचं मान्य केलं. हा चित्रपट श्रीयुत सौरभ गाडगीळ आणि श्रीयुत योगेश देशपांडे यांनी निर्मिती केली आहे, निर्माण केलेला आहे आणि त्याचे पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन श्रीयुत योगेश देशपांडेंचं आहे. बाबूजींच्यावरचा चित्रपट निर्माण होणे हे आम्हा फडके कुटुंबियांना अतिशय आनंदाचं वाटतं, छान वाटतं. आणि कारण या चित्रपटामध्ये त्याचे जे दिग्दर्शक आहेत आणि लेखक आहेत आणि निर्माते आहेत श्री योगेश देशपांडे यांनी बाबूजींच्या अगदी लहानपणापासून ते अगदी त्यांच्या साधारणतः 75-80 वयापर्यंतचे सर्व दृश्य, अनेक दृश्य त्याच्यात आणलेली आहेत आणि त्यांचा खडतर काळ आणि त्या खडतर काळाला बाजूला करून स्वतःच्या कष्टातून, स्वतःच्या प्रतिभेतून आपलं स्थान निर्माण करणं हे सर्व प्रसंग त्यांनी सिनेमात दाखवलेले आहेत. आणि मुख्य म्हणजे चांगली आणि आनंदाची गोष्ट म्हणजे बाबूजींनी स्वतः स्वरबद्ध केलेली आणि गायलेली, त्याचप्रमाणे आदरणीय श्रीमती लता मंगेशकर, आदरणीय श्रीमती आशा भोसले आणि आदरणीय श्रीमती सुमन कल्याणपूर यांनी गायलेली गाणी या चित्रपटात आहेत. याच्यात सुमारे 25 ते 26 गाणी आहेत. या सर्व गाण्यांचा आनंद आपल्याला घेता येईल. गीत रामायण कसं झालं, गीत रामायण घडत असताना काय नेमका काय प्रसंग झाला होता पहिल्याच गीताच्या वेळेला, तो देखील प्रसंग सिनेमात येणार आहे, चित्रपटात येणार आहे. गीत रामायणातली 5-6 गीतं सिनेमात दाखवण्यात येणार आहेत. आणि मला असं वाटतं की आपण या चित्रपटाचा आनंद नक्की घ्या, नक्की घ्यावा. आणि हा चित्रपट दिनांक 1 मे या दिवशी महाराष्ट्रात प्रकाशित होत आहे आणि नंतर काही दिवसांनी तो परदेशात प्रदर्शित होणार आहे. बाबूजी नुसते संगीतकार किंवा गायक नव्हते तर ते राष्ट्रभक्त होते. दादरा नगर हवेलीच्या मुक्तीसंग्रामात त्यांनी भाग घेतला होता. ते संघाचे स्वयंसेवक होते. ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निस्सीम भक्त होते. यातले अनेक प्रसंग चित्रपटात आहेत. म्हणून मी बाबूजींवर प्रेम करणाऱ्या जगातील लक्षावधी रसिकांना विनंती करतो की आपण हा चित्रपट अवश्य बघावा आणि तो चित्रपट गृहात जाऊन बघावा आणि आपल्या प्रतिक्रिया याचे दिग्दर्शक निर्माते श्री योगेश देशपांडे आणि श्री सौरभ गाडगीळ यांना द्याव्यात. आणि माझी अशी खात्री आहे की आपल्याला चित्रपट नक्की आवडेल. मी हा स्वतः सिनेमा बघितलेला आहे आणि त्याचे संवाद फार सुंदर लिहिले गेले, दिग्दर्शन छान झालेले आहे. तर त्यामुळे आपण चित्रपट सर्वांनी बघावा अशी माझी प्रार्थना आहे. नमस्कार. नंतर आपल्या डोळ्यासमोर अगदी ठळकपणे येतात ते म्हणजे गीतरामायण. तो काळ असा होता की गीतरामायण हे पुणे आकाशवाणीवरनं 1955 साली प्रदर्शित झालं. ठरलं असं होतं की गीतरामायण रामनवमीच्या दिवसापासून सुरू करायचं आणि आदल्या दिवशी रात्री, म्हणजे आज आपण आदल्या दिवशी संध्याकाळी इथे भेटतो आहे, तर असाच आदल्या दिवशी रात्री त्या गाण्याचं रेकॉर्डिंग होतं आणि त्यावेळी श्रीधरजींना बरं नव्हतं. पण त्या सगळ्या बाजूला ठेवून, म्हणजे त्या सगळ्या घरातल्या गोष्टी बाजूला ठेवूनसुद्धा बाबूजींनी पूर्ण वेळ
झोकून देऊन काम केलं आणि अर्थात यासाठी ललिताबाईंचा जो सपोर्ट होता, जो पाठिंबा होता, तोही खूप महत्त्वाचा होता. म्हणजे माणिकबाई आणि ललिताबाई या रात्री 12 वाजता हॉस्पिटलमधनं बाहेर पडून पहिलं लहान मुलांचं श्रीराम श्रीराम म्हणण्यासाठी रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये खास त्यानिमित्ताने गेल्या होत्या. ह्या सगळ्या गोष्टी, हा एक इतिहास आहे, असे अनेक प्रसंग आहेत आणि या सगळ्या प्रसंगांना धरून हा चित्रपट आपल्यासमोर येतो आहे. गीतरामायणाच्या बाबतीत अगदीच एक छोटीशी गोष्ट महत्त्वाची, ती म्हणजे वर्षाचे, म्हणजे या रामनवमीपासून पुढच्या रामनवमीपर्यंत असा तो गीतरामायणाचा कार्यक्रम पुणे आकाशवाणीवरनं करायचं ठरलं होतं. 52 भाग अर्थातच वर्षाचे. पण मंडळी, आपल्या सगळ्या दृष्टीने एक महत्त्वाची गोष्ट अशी घडली की त्यावर्षी अधिक महिना आला आणि त्यामुळे 52 भागाच्या ऐवजी आपल्याला 4 गाणी अधिक मिळाली आणि गीतरामायणातली 56 गाणी आपल्यापर्यंत पोहोचली. मला वाटतं गदिमा आणि बाबूजी यांनी या गीतरामायणाच्या निमित्ताने आपल्या रसिकांच्या मनात एक सेतू नक्कीच बांधला आहे. अशाच या गीतरामायणाची एक छोटीशी मेडली चित्रपटातली पाहूया. खरंच तेव्हा असं वाटलं की तुझा आणि माझा हे वेगळा प्रवास, पण खरं तर हा भावसंगीताचा प्रवास जो बाबूजींनी आपल्याला घडवला आहे तो वेगळा नाही, तो एकच आहे. आणि म्हणून कदाचित तो काळ होता गीतरामायणाचा ज्या काळी लोक रेडिओसमोर आधीच येऊन बसायचे, रेडिओला हार घालायचे, उदबत्ती लावायचे, त्याची पूजा करायचे, जे आपण चित्रपटात पाहिले. असे अनेक प्रसंग आहेत, अशा अनेक घटना आहेत. आत्ता गदिमांच्या डोळ्यात पाणी आपण पाहिलं, तर गदिमा आणि बाबूजी यांचं तर एक द्वयी अशी होती की ज्यांनी अनेक चित्रपट निर्माण केले. जगाच्या पाठीवर हा त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा चित्रपट, आणि ज्या वेळेला जगाच्या पाठीवरची गाणी रेकॉर्ड झाली त्यावेळेला गदिमांनी आपल्या डायरीत नोंद करून ठेवली होती की बाबूजींनी अतिशय सुंदर गाणी केलीत. भानुविलास चित्रपटगृहात जेव्हा ह्याचा पहिला प्रयोग झाला त्यावेळी गदिमांच्या डोळ्यात असंच पाणी होतं. मला असं वाटतं त्या शब्दांची सुराला एक ओली दाद होती आणि तीच खूप महत्त्वाची होती, जी दाद आपण सगळ्यांनी मिळून या चित्रपटासाठी आपल्याला द्यायची. आणि म्हणूनच पुन्हा एकदा टाळ्यांच्या खडखडाटात या अतिशय सुंदर अशा चित्रपटाचं आपण स्वागत करूया. आणि हा चित्रपट ज्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवला त्या सगळ्या कलावंतांना यानंतर मी मंचावर येण्याची विनंती करते. भूमिकांनुसार मी सगळ्या कलाकारांची नावं घेते, त्यांनी कृपया रंगमंचावर यावं. छोटा राम विहान शेडगे, महम्मद रफी निखिल राऊत, श्री मंचावरच थांबायचे, श्रीधरजी यांची भूमिका ज्यांनी साकारली निखिल राजेश शिर्के, अटलजींची भूमिका ज्यांनी साकारली ऋषिकेश जोशी, माणिकबाईंच्या भूमिकेत आपण ज्यांना पाहणार आहोत सुखदा खांडकेकर, आशाबाईंच्या भूमिकेत आपण ज्यांना पाहणार आहोत अपूर्वा मोडक, राजाभाऊ परांजपे आपल्यासमोर साकारणार आहेत मिलिंद फाटक, तरुण सुधीर फडके आदिश वैद्य, ललिताबाई फडके मृण्मयी देशपांडे, निर्माता लेखक दिग्दर्शक योगेश देशपांडे, निर्माते आणि प्रस्तुतकर्ते सौरभ गाडगीळ, आणि गदिमांच्या भूमिकेत सागर तळाशिलकर आणि सुधीर फडके अर्थात बाबूजी सुनील बर्वे. गदिमा आणि बाबूजींनी मध्यभागी उभं राहावं मला वाटतं, केंद्रस्थानी तेच होते आणि त्यामुळेच हा सगळा इतिहास घडला. आणि आता या सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी आजचे आपले प्रमुख पाहुणे माननीय राजसाहेब ठाकरे यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. कलेचा एक वारसा जे स्वतः आज पुढे घेऊन चालले आहेत, ज्यांच्या घरी संगीत होतं आणि ते आजही पुढे चालू आहे. मी चित्रपटाचे प्रस्तुत करते
सौरभ गाडगीळ यांना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन राजसाहेबांचं स्वागत करावं. यानंतर मी सगळ्या कलावंतांना थोडंसं पुढे येण्याची विनंती करते. एक फोटो सगळ्यांचा, हे छायाचित्र खूप जपून ठेवायचं आहे आपल्याला, कारण अनेक दिग्गज भूमिका ज्या कलाकारांनी आपल्यासमोर साकारल्या आहेत ते सगळे कलावंत आणि त्यांच्यासह हा चित्रपट आपल्यासमोर येतो आहे. स्वरगंधर्व सुधीर फडके. सर्व कलावंतांना विनंती करते की त्यांनी सभागृहात स्थानापन्न व्हावं आणि राजसाहेबांना विनंती की आपण इथेच थांबावं. आपल्याशी गप्पा तुमच्याशी सगळ्यांना बोलायचं आहे. त्यामुळे कलावंत समोर बसून अनुभवतील अधिक उत्तम. सगळ्या कलावंतांना विनंती की त्यांनी सभागृहात स्थानापन्न व्हावं आणि ट्रेलर लॉन्च आधी आवडते. ओके, आपण आधी सुधीर फडके या चित्रपटाचा नवा कोरा ट्रेलर यानंतर लॉन्च करतोय. माननीय राजसाहेबांना विनंती करते की त्यांनी ट्रेलर लॉन्च करावा. बाबूजी, तुमच्या संगीत प्रतिभेला आणि स्वरातील आर्ततेला सगळ्या कलावंतांना रंगमंचावरून सभागृहात स्थानापन्न होण्याची विनंती करते. आणि चित्रपटाचे निर्माते प्रस्तुतकर्ते सौरभ गाडगीळ यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत यानंतर व्यक्त करावं आणि राजसाहेबांना विनंती की त्यांनी मंचावर स्थानापन्न. नमस्कार, सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आदरणीय राजसाहेबांनी या चित्रपटाच्या ट्रेलरचं आत्ताच लॉन्च केला आणि यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते की मराठी कला मराठी संस्कृतीची आवड आणि ती जपणारे व्यक्ती श्री राजसाहेब ठाकरेंच्या हस्ते आज हा कार्यक्रम पार पडतो आहे. मी फार वेळ घेणार नाही कारण हे माझं क्षेत्र नाही आहे. PNG हे दागिने घडवतं, बायकांना सुंदर करण्याचं काम आम्ही करतो दागिन्यांच्या मार्गातनं आणि तो वारसा ती परंपरा आपली मराठी दागिने हे कायम ठेवावे लोकांपर्यंत पोचावे हे आमचं ध्येय असतं आणि ते काम आम्ही करतो. 2 वर्षापूर्वी योगेश देशपांडे माझा मित्र आहे आणि त्याने आमच्या भरात जाहिराती केलेल्या आहेत. तो हा विषय घेऊन माझ्याकडे आला होता की असा असा आपण करू शकतो का, आणि तेव्हा मी घरी आईशी बोललो की असा असा विषय आहे आपण याच्यात सिनेमा करावा का, कारण सिनेमा करणं हे आमचं क्षेत्र नाही, आम्ही कधी केलेलं नाही आहे. आणि तेव्हा आईने मला तत्कारपणे होकार दिला की आपण हा विषय करूयात. आणि मग दाजी अकांची आवड संगीताची, बाबूजींची आवडती गाणी, आमच्या घरी झालेल्या बैठकी ज्यामध्ये सावरकर सिनेमा ज्या बाबूजी करत होते त्यावेळेस झालेल्या बैठकी, त्या फंडरेजिंगच्या वेळेला गोष्टी, घरी बऱ्याच मीटिंग झाल्या होत्या आणि असं एक मला वाटलं की आपली संस्कृती कुठे आपण जपायला पाहिजे आणि ते काम आपल्या हातातच आहे, कारण नवीन पिढीला मराठी संगीत मराठी संस्कृती मराठी कला ही कुठे अजून पोचायला पाहिजे वाढायला पाहिजे. आणि आपण बघितलं तर बाबूजींचं संगीत हे एक महाराष्ट्राची सगळ्यात मोठी देण आहे जगाला. आणि असं म्हटलं जातं की हे संगीत अजरामर आहे, हे लोकांना कायम आवडणार आहे. आणि मला वाटतं की आता भारतीय संगीत मराठी कला ही जगभर पसरती आहे आणि ते अजून पसरायला पाहिजे आणि त्यावर हा वारसा जपणं महत्त्वाचं आहे. आणि ते काम PNG ध्येय ठेवून हा सिनेमा प्रोड्यूस केलेला आहे. योगेशनी या सिनेमाला त्रास कुठलाही दिला नाही, सगळं त्यांनी एकटेपणे बघितलं. आणि सगळ्यात मला वाटतं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहे की श्रीधर फडक्यांनी ह्याला दिलेली साथ,
त्यांचे मार्ग, त्यांच्या प्रत्येक टप्प्याटप्प्याला त्यांचे असलेले बाबूजीबद्दलचे अनुभव, आणि त्यामुळे सिनेमाची स्क्रीन प्ले, सिनेमाची स्टोरी इतकी अप्रतिम झालेली आहे. मी स्वतःच कौतुक करतो कारण मी सिनेमा बघितलेला आहे. आणि आज साहेब तुम्हाला सिनेमा 100% आवडेल, कारण मराठी माणसाला सिनेमा बघितल्यावरती एक आदर वाटतो आणि अभिमान वाटतो आहे की हा आपला माणूस, आपलीच कला ही त्यांनी काय जपलेली आहे, काय पुढे वाढवलेली आहे, कलाकारांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे. मी आता फार वेळ घेणार नाही. हा एक आमचा एक प्युअर एक अनुभव होता की नॉन कमर्शियलरित्या हा एक आमचा प्रयत्न होता आणि ह्याला आपल्याकडनं मला सपोर्ट कायम राहील. रात्रीला एवढी आपल्या विनंती राहील की हा सिनेमा लोकांपर्यंत पोचवायला आपण मदत करावी, थिएटर मिळवून द्यावीत. आणि मला खात्री आहे की सगळे श्रोते हा सिनेमा नक्की आवडेल. परत एकदा तुम सगळ्यांचा मनापासून अभिनंदन आणि सगळ्या खूप खूप शुभेच्छा. उद्या रामनवमी आहे, त्यानिमित्त शुभेच्छा. जय श्रीराम. धन्यवाद सौरभ. आणि मी यानंतर योगेश देशपांडे आणि सुनील बर्वे यांना विनंती करते की गप्पांची मैफिल. माझं मीच बोलतो. आज बाबूजींवरचा चित्रपट, त्याचा ट्रेलर ना, ट्रेलर आज लॉन्च झाला. माझ्या हस्ते का होतात मला माहीत नाही, पण प्रेमापोटी असेल असं मी समजतो. खरं तर योगेश देशपांडे त्याशी माझ्याकडे आले आणि मला तरी सांगितलं की अशा प्रकारचा बायोपिक आम्ही बाबूजींवरती करतो आहे. खूप कमी लोकं आहेत अशी की ज्याच्यावरती बायोपिक होऊ शकते. आता ही बायोपिक कशी झाली मला कल्पना नाही. पण गाडगिळ, मी आपल्याला एक गोष्ट सांगतो, ह्यांची दागिना दिसेल तिकडे गाडगिळ पोचतात एवढं नक्की माहिती आहे मला. त्याच्यामुळे उत्तम चित्रपट झाला असावा. बाबूजींबरोबरचा माझा फारसा सहवास मला फार मिळाला नाही. समोर पाहणं हे अनेकदा झालं, म्हणजे माझ्या वडिलांशी गप्पा मारताना झालं, त्या ब्राह्मणसा एक संघाच्या गल्लीतनं जाता येता नेहमी बाबूजी दिसायचे. तिथे एक समोर, एक बाबूजींच्या घराच्या समोर एक पामार्ट म्हणून एक स्टुडिओ होता, माईदेव आणि परसुरे. तर तिथे मला लहान असताना मला वडील घेऊन जायचे तिथे, अप्रतिम पेंटिंग करायचे ते, बरोबर त्याच्यासमोर बाबूजी असायचे. आणि मग अनेकदा माझे वडील तिथे गेल्यावरती बाबूजी खाली यायचे आणि मग त्यांच्यामध्ये जे काही संवाद व्हायचा, गप्पा व्हायच्या, तेवढंच पाहणं मला असं वाटतं माझ्या अनुभवात आलं. याच्या पलीकडे आलं नाही. परंतु एक प्रसंग बाबूजींची गाणी काय होती, बाबूजी काय होते, किंवा एक अशा प्रकारचा एक प्रसंग मला अनुभवायला मिळाला. आणि तो म्हणजे दिदींची 75 होती आणि त्या 75 अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला कार्यक्रम होता. आणि त्या कार्यक्रमाला बरेच जण होते, मी होतो, उद्धव होता, अर्थात दिदी होत्या. पण लालकृष्ण अडवाणीजी तिकडे त्या कार्यक्रमाला आले होते आणि मग प्रत्येकाचे काहीतरी भाषणं बिषणं वगैरे सगळं चालू होतं. अचानक माझा हात कोणीतरी खेचला, पण मी असं बघितलं तर माझ्या एक जण सोडून अडवाणीजी उभे होते आणि मला म्हणाले इकडे. मी जवळ गेलो, मला म्हणाले दिदींना सांगशील का की ज्योती कलश छलके म्हणतील का त्या. मला म्हणायचं की इतर कोणाचं ऐकतील असं वाटत नाही. काय लोकांचे गैरसमज असतात मला माहिती नाही. मी म्हटलं मी प्रयत्न करतो. पण मी दिदींपाशी गेलो, दिदीनं म्हटलं की असं असं आहे, अडवाणीजी म्हणतात की ज्योती कलश छलकेची एक दोन ओळी तुम्ही म्हणाल का. त्यांनी दिदींनी असं आळूस अडवाणीजींकडे बघितलं, माईक हातामध्ये घेतला आणि ते गाणं म्हणायला त्यांनी सुरुवात केली. चार ओळी काय म्हटले असतील, एक मोकळा म्हटला असेल. म्हणायला सुरुवात झाली, मी असा उभा होतो, तोपर्यंत तो मधला माणूस बाजूला गेला होता, माझ्या बाजूला अडवाणीजी उभे होते. आणि आता काय दिदी गातात म्हटल्यानंतर आपण तो ती गोष्ट अनुभवतो. मला हुंदक्याचा आवाज ऐकू यायला लागला.
मी असं बघितलं तर माझ्या बाजूला अडवाणीजी रडत होते. बरं, आता वयाचं अंतर इतकं की आपण असं विचारू शकत नाही का बरं रडतंय. मी सोडून दिलं ते, कार्यक्रम संपला वगैरे वगैरे. वर्षभरानंतर मला पुन्हा एकदा अडवाणीजींबरोबर भेटण्याची वेळ संधी मिळाली. दिल्लीत होतो मी आणि त्यावेळेला मला असं वाटतं, मी एक त्या 15-1 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, 15 जास्तीच, त्यावेळेला फारसे छळायचे नाहीत, कुठे चाललात, कोणाला भेटताय, काय करताय, त्याला एक सहज आपलं कोणालाही भेटता यायचं. तर मी अडवाणीजींच्या घरी गेलो, मग गप्पा वगैरे झाल्या. गप्पा झाल्यानंतर मी त्यांना विचारलं, म्हटलं अडवाणीजी तुम्हाला आठवते का दिदींच्या 75 तुम्ही आला होतात? मला म्हणाले हो आठवतं ना. आणि म्हटलं तुम्ही मला सांगितलं दिदींना ज्योती कलश चलके गाणं म्हणायला सांगा. हो म्हणायचं. म्हटलं वाईट वाटणार नसेल तर एक प्रश्न विचारू का तुम्हाला? मला म्हणाले विचारा ना. तुम्ही रडलात का? मला म्हणाले की मी तुम्हाला जुनी माझी आठवण सांगतो आमची. 1952 साली इरॉसला किंवा रिगलला कुठेतरी भाभी की चुडिया लागला होता. आणि त्यावेळेला जनसंघ त्यावेळेला मुळात स्थापन झाला होता त्यावेळेला 52 साली, आणि ती पहिली निवडणूक होती. आणि त्या निवडणुकीमध्ये म्हणजे आम्ही तिथून बाहेरून चाललो होतो, मी आणि अटलजी, आम्ही त्या थिएटरमधनं बाहेरून चाललो होतो. आम्ही बघितलं भाभी की चुडिया, आम्ही दोघेही पडलेलो, आमचा अख्खा पक्ष गेला होता. आणि म्हणे अंगात शक्ती नव्हती आमच्या, काय करायचं समजत नव्हतं की आता ह्याच्यापुढे राजकीय पक्ष राजकारण हे कसं करायचं, काय पुढे कसं जायचं. आम्ही म्हटलं जाऊ दे जाऊ, म्हणून आम्ही त्या चित्रपटाला बसलो. त्या चित्रपटाला बसल्यानंतर हे जेव्हा गाणं ऐकलं ते ऐकून बाहेर पडल्यावरती आम्हाला नवीन उर्मी आली आणि आम्ही ठरवलं की ह्याच्यापुढे परत आम्ही कामाला सुरुवात करायची. आणि तो आम्हाला पराभवाचा काळ मला तो आठवला. आणि ती जी आम्हाला काय नवसंजीवनी मला त्या चित्रपटातून आम्हाला जी मिळाली म्हणून मला रडू आलं. मला असं वाटतं की हे अडवाणींचं म्हणणं किंवा बोलणं हीच बाबूजींच्या संगीताची किंवा त्यांच्या गाण्याची ताकद सांगून जाते की एखाद्या व्यक्तीला नवसंजीवनी मिळणं आणि नवीन काहीतरी कार्यास सुरुवात करायला लावणं हीच बाबूजींची ताकद होती. गाणी आजपर्यंत अनेकदा ऐकली, गातानाही ऐकलं, परंतु भेटण्याचा योग फार काही आला नाही. मला असं वाटतं की आज तो भेटण्याचा योग सुनीलकडनं यावा चित्रपट पाहताना अशी एक इच्छा व्यक्त करतो. दिग्दर्शक देशपांडे आणि इतर सर्व आपण सर्व कलाकार यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. मला वाटत नाही की मला थिएटर मिळवून देण्याची गरज लागेल. कळलं का? अख्खा महाराष्ट्र हा चित्रपट निश्चित पाहिल आणि सर्व चित्रपटगृहांमध्ये हा जोरात धावेल, चालणार नाही धावेल अशी एक इच्छा व्यक्त करतो आणि आपण सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. पण थोडा वेळ आपण मंचावरच स्थानापन्न व्हावं अशी मी आपल्याला विनंती करते. अगदी शेवटचा छोटा भाग आभाराचा राहिलेला आहे, त्यामुळे आपण इथेच स्थानापन्न व्हावं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की राजसाहेब तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे कलेचाही एक वारसा असतो आणि जो तुमच्या घरीही कलेचा हा वारसा आज अखंडितपणे चालू आहे. आज तुमचं स्केच जेव्हा चालतं तेव्हा निश्चित आम्हाला बघत राहावंसं वाटतं आणि म्हणून आता आम्ही तुम्हाला त्याबाबतीत त्रास देऊ इच्छितो, कारण एक कलावंत म्हणून तुम्ही छान नेहमीच करत असता आणि जे श्रीकांत ठाकरेंचं जो संगीताचा वारसा आहे तोसुद्धा एक उत्तम संगीत ऐकण्याच्या दृष्टीने तुमच्याकडे तो आहे आणि म्हणून तुमच्या हस्ते आज या ट्रेलर लॉन्च जे झालं त्याचं महत्त्व हे निश्चित मोठं आहे. कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण येतो आहे, त्यामुळे मी मृण्मयी देशपांडेला विनंती करते की आज या निमित्ताने ललिताबाईंची भूमिका तुला साकारता आली आणि त्या निमित्ताने एक ती ते घराणं एक साकारता आलं, या अनुषंगाने तुझं एक छोटंसं मनोगत आणि आभार आपण मानावेत. मृण्मयी. हॅलो हॅलो. मला वाटतं मृण्मयी येईपर्यंत मी मगाशी राजसाहेब म्हणाले की माझ्या हस्ते का झालं मला माहिती नाही. सो त्याचं मला असं वाटतं की कलेची जाण असणारा
महाराष्ट्राचं सगळ्या कानाकोपऱ्यापर्यंतचं खऱ्या अर्थाचा इमोशन आणि भावना कळणारा माझ्या आवडीचा लहानपणापासूनचा हा मोठा माणूस म्हणून मी त्यांच्याकडे पाहत आलो आहे. त्यांची एक आठवण मी सांगतो जी मला आज सांगितल्यानंतर लक्षात येईल की मी जेव्हा अभिनव कला महाविद्यालयात कमर्शियल आर्टिस्टचं शिक्षण घेत होतो आणि शेवटच्या वर्षात होतो त्यावेळी त्यांचं पुण्याच्या बालगंधर्वमध्ये त्यांच्या व्यंगचित्रांचं एक प्रदर्शन होतं. तर त्या प्रदर्शनाला महाराष्ट्रातले विविध व्यंगचित्रकार येऊन सरांना भेटायचे. मीही शालेय विद्यार्थी जसे जावेत तसा जाऊन त्यांना भेटलो होतो आणि त्यांच्या स्मरणात असण्याचं काही कारणच नाही पण माझ्या नक्की आहे मी त्यांचं व्यंगचित्र रेखाटलं होतं आणि त्यांना दाखवलं होतं. म्हणजे हे धाडस तेव्हाच झालं होतं, आज हे दुसरं धाडस केलं की आपण केलेल्या चित्रपटाचा ट्रेलरही त्यांना आधी दाखवू आणि मग महाराष्ट्राला बघू देत. थँक्यू सो मच सर इथून आलात आणि खास एका विनंतीवरनं इथे येण्याचं तुम्ही मान्य केलं त्याबद्दल मी खरंच मनापासून आभारी आहे. थँक्यू सो मच. मला असं वाटतं की सगळ्या कलाकारांच्या वतीनं मी अगदी दोन शब्द बोलणार आहे कारण प्रत्येकाला बोलण्याची संधी नाही मिळणार आहे. आणि आभार प्रदर्शनाचं फार गोड काम माझ्यावरती सोपवलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा मला सौरभ आणि योगेश तुमचे महाराष्ट्रातल्या तमाम रसिकांच्या वतीने आभार मानायचे आहेत कारण हा सिनेमा ह्याचा घाट घालणं कारण प्रत्येकजण संगीत क्षेत्रामध्ये कार्यरत असलेला किंवा बाबूजींची गाणी लहानपणापासून जो ऐकत मोठा झालेला आहे प्रत्येकजण हे सांगतो आहे की हा सिनेमा बघणं ही आम्ही आमची जबाबदारी समजतो. त्यामुळे त्या सगळ्या रसिकांच्या वतीनं सगळ्यात पहिल्यांदा तुमचे आभार की हे शिवधनुष्य तुम्ही पेललत. त्याचबरोबर सगळ्या आमच्या पत्रकार मित्रांचे मैत्रिणींचे मी मनापासून आभार मानते की सिनेमाच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत आणि रिलीज झाल्यानंतरसुद्धा तुम्ही आमच्या पाठीशी असेच उभे राहणार आहात याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आणि या सिनेमाशी निगडीत प्रत्येक बातमी म्हणते कारण या सिनेमाशी निगडीत फक्त चांगल्याच बातम्या आहेत. कुठल्याही पद्धतीची कॉन्ट्रोवर्सी किंवा काही या सिनेमाच्या बाबतीत घडूच शकत नाही तर त्या बातम्या तुम्ही आजवर लोकांपर्यंत पोचवताय, प्रेमाने पोचवताय, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. आज प्रेक्षकांमध्ये सुद्धा जे सगळे रसिक प्रेक्षक जमलेले आहेत त्यांचेसुद्धा आभार. आणि सोशल मीडियावरती स्वतःहून या सिनेमाशी निगडीत नसलेली सुद्धा अनेक जण हिरिरीने ह्या सिनेमाचं प्रमोशन करतायत. आज ह्या स्टेजवरून ट्रेलर लॉन्चच्या निमित्ताने मी त्या सगळ्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते. आणि त्याचबरोबर एक सुंदर योगायोग असा आहे की या सिनेमाची अनाउन्समेंट याच ठिकाणी झाली होती आणि ट्रेलर लॉन्चसुद्धा आज याच ठिकाणी संपन्न होतो आहे. तोही एक खूप छान योगायोग आहे. त्यामुळे ऑडिटोरियमचे जे मालक आहेत त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानते. साऊंड सिस्टीम, लाईट्स ज्यांनी केलेले आहेत, या सिनेमाशी निगडीत प्रत्येकजण, सगळे HODs त्यांचे पण मी आभार मानते. आणि अर्थातच सगळ्या शेवटी उत्तराताई तुझेसुद्धा खूप खूप आभार. आजचा कार्यक्रम सूत्रसंचालनाची जबाबदारी तू पार पाडलीस आणि अर्थातच मी श्री राजसाहेब ठाकरे यांचे मनापासून आभार मानते. आमच्या सगळ्या कलाकारांच्या वतीनं आभार मानते कारण मराठी सिनेमाच्या पाठीमागे आत्तापर्यंत तुम्ही खंबीरपणे उभे राहिलेले आहात आणि तुमचा खरोखरच आम्हा सगळ्यांना आधार वाटतो. आज तुमच्या हस्ते ट्रेलर लॉन्च होणं हे आमच्या सगळ्यांसाठी खूप आनंदाचं आहे. पुन्हा भेटत राहू कारण ट्रेलरच्या रूपाने आणखीन नवीन चित्रपटाबद्दलची माहिती तुम्हाला मिळालेली आहे. आणि एक मेची आम्ही सगळेजण आतुरतेने वाट बघतो योगेश, सिनेमा थिएटरमध्ये जाऊन सगळ्यांनी बघावा एवढीच मी विनंती करते. आणि हे आभार प्रदर्शनाचं काम मी संपवते. धन्यवाद. धन्यवाद मृण्मयी. मला वाटतं बाबूजींचं मूळ नाव राम आणि त्यामुळेच रामासारखा खडतर वनवास त्यांनाही भोगावा लागला पण आता तो वनवास संपला आहे. प्रभू रामचंद्रांचा वनवास जसा संपला आहे तसाच राम नावाच्या या बाबूजींचा स्वरगंधर्वाचा वनवासही आता संपला आहे आणि या चित्रपटाच्या निमित्ताने तो आपल्यापर्यंत येतो आहे. एक गोष्ट नक्की शेअर करावीशी वाटते की मी स्वतः बाबूजींना भेटलेली आहे, बाबूजींच्या मुलाखती केलेल्या आहेत. त्यामुळे एक भाग्यवान व्यक्ती म्हणून मला असं वाटतं की योगेश या कार्यक्रमाचा मला भाग होता आलं. गीतरामायणाचे कार्यक्रम जेव्हा सावरकर चित्रपटासाठी बाबूजी करायचे तेव्हा संपूर्ण वंदे मातरम म्हणण्याची जबाबदारी माझ्यावर असायची आणि त्यामुळे त्याचा एक खारीचा वाटा मला होता आलं. आणि या सगळ्या अनुषंगाने पुन्हा एकदा
चित्रपटाच्या निमित्ताने मी या कार्यक्रमाशी जोडले गेले याचं मला खूप समाधान आनंद आहे. धन्यवाद. श्री राम श्री राम श्री